ट्रेन हमरापूरमधील तांबडशेत या गावी सार्थक आठ या गणेश चतुर्थीची आज आपण भेट घेणार आहोत आणि छान प्रकारे सजवलं आहे बाप्पाला. असं ही पण एक 2 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. संपूर्ण हे डिस्प्लेमध्ये बाप्पा आहेत ना, संपूर्ण पाहिले त्याप्रकारे सजावट जी बाप्पांची होते त्याप्रकारे सजावट इकडे चालू आहे. छान छान मूर्ती आहेत आणि प्रत्येक मूर्तीवरती तुम्ही बघू शकता बॉडी कलर, बॉडी कलरमध्ये फरक आहे. ओके, हे तुम्ही करता दर शिवशंकरांच्या रूपामध्ये ही बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे. भारी वाटते मूर्ती. तर आपल्याकडे ज्या मूर्ती आहेत त्या किती फुटापासून किती पर्यंत आहेत? आता पहिलाच वर्ष आहे म्हणजे आम्ही 1 फुटापर्यंत ते 9 फुटापर्यंत कस्टमरला देऊ शकतो ना. मध्ये मूषक एवढा मोठा आहे की बाप्पा त्याच्यावर बसलेले आहेत, आरूढ झालेले आहेत. आता आमच्या मूर्ती आहेत ना चेन्नईला पण बुक झालेल्या आहेत, दिल्ली ठिकाणी बुक झाले आहेत, मुंबईला, आमचं ऍटलीस्ट उरण साईडला पण बुक झालेले आहेत. ह्या कमीत कमी आहे ना 1 ते 2 फुटाच्या ह्या मूर्ती आहेत आणि खूप सुबक अशा मूर्त्या आहेत. मग अशा आपण ह्यात मोठी मूर्ती बघितली, ह्यात छोटी मूर्ती देखील आहे, खूप मस्त आहेत. आपण ह्या सर्व मूर्त्या पाहणार आहोत, त्यामध्ये काय काय अशा मूर्त्या पाहण्यासारख्या आहेत ह्या बघा. बरोबर, कोणाला बुकिंग करायची असेल तर या जून जुलैच्या आतमध्ये बुकिंग करू शकताय. ओके. नंतर ऑगस्टमध्ये आल्यानंतर कसं काय बुकिंग फुल झाल्यानंतर मग ते आम्ही प्रोव्हाइड नाही करू शकतो. बरोबर. आणि इकडे याच्यावर आखणी चालू आहे डोळ्यांची, त्यात देखील काय छान छान अशा मूर्त्या पाहायला मिळतात. तर तू किती वर्षापासून म्हणजे ह्या त्या डोळ्याची आखणी वगैरे करतोस वगैरे? 15 वर्षापासून. भारी. आणि डोळ्याची आखणी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे बाप्पाचा जिवंतपणा ह्या तुम्हाला डोळ्याच्या आखणीमधून दिसतो कधीही. बुवया, त्याच्यानंतर डोळे. आता काय चाललं आहे? आता रंगरंगोटी चालू आहे ना साधारण. आता मूर्ती इकडे फिरव माझ्याकडे, ते बघा. हा आता म्हणजे बॉडी कलर झालेला आहे आणि तू त्यावर आता कलर करतो ना. आता मित्रांनो आपण जे इथे पाहतो आहे ना, तर हा बॉडी कलर बाप्पाला त्या मूर्तीला लागतं म्हणजे. आता तुम्ही साधारण हे किती वर्षापासून करताय तरी हे काम? तरी 7-8 वर्ष. 7-8 वर्षापासून तुम्ही करताय काम ना. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या माटमाळ यूट्यूब चॅनलमध्ये. आज मित्रांनो खास करून ज्याने घेऊन आलो आहे ते म्हणजे पेण हमरापूरमधील तांबडशेत या गावी सार्थक आठ या गणेश चतुर्थीची आज आपण भेट घेणार आहोत आणि खूप साऱ्या असे मूर्त्या 1 फुटापासून 7 फुटापर्यंत त्या मूर्त्या संपूर्ण पाहायला मिळणार आहेत. तिकडे मूर्त्या खूप छान प्रकारे क्रिएटिव्हिटी बघायला मिळाले आणि मूर्त्यांमध्ये म्हणजे तसं फेट आहे किंवा दागदागिने आहे, आभूषण आहे, ते कशा प्रकारे सजवतात ते सर्व आपल्या आजच्या इकडेमधून पाहायला मिळणार आहे. आपली मूर्ती कशी बनते त्यानंतर त्यावर 2 ते 3 टप्प्यामध्ये कसं प्रकारे काम होतं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आता आपण आलो तांबडशेत या गावी सार्थक काळ या गणेश चतुर्थीला भेट देतो. चित्रशाळा तुम्ही बघू शकता समोरून. तर आपण बरोबर समोरून बघतोय तर सार्थक आर्ट असा यांचा मस्त बॅनर लावलेला आहे आणि इथे श्री गणेशाच्या व दुर्गा मातेच्या सुंदर सुबक अशा आकर्षक मूर्ती ऑर्डरप्रमाणे मिळणार आहेत. आणि सुरुवातीलाच आपण हा गेट बघितला तर गेटच्या बाजूला त्यांनी ना खूप छान प्रकारे अशा ह्या मूर्त्या ठेवल्या डिस्प्लेला. हे बघा, मस्त बाल रूपामध्ये शिवशंकरांची मूर्ती आहे आणि आई एकवीरा खेकड्यावरती बाप्पा बसले आहेत. खूप छान छान मूर्त्या आहेत, दगडूशेठ हलवाई बाप्पा आहेत. अशा छान छान मूर्त्या सर्व त्यांनी ह्या समोर डिस्प्लेला ठेवल्या आहेत. मस्त. आणि समोर त्यांचा बॅनर आहे सार्थक आर्ट आणि दोन्ही साईडला हा मेन बॅनर आहे. आतमध्ये एक आपल्या जो संपूर्ण कारखाना बघणार आहे आणि दोन्ही साईडला डिस्प्ले ठेवलेला आहे. तर डायरेक्टला जाऊया आपण आतमध्ये आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण तुम्हाला आता हे जे वर्क करतात ते देखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बाप्पा डिस्प्लेचे सर्व पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बनून राहा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहऱ्या लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो कोणतीही वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोहऱ्या. आपण सुरुवातीलाच पाहतोय बाप्पांची अशी सुबक अशी मूर्ती, जबरदस्त. जशी आपण ही मूर्ती पाहतो ना की जसे ते ॲक्टर आहेत नाना पाटेकर यांच्या घरी जी मूर्ती असते त्याप्रमाणे ही मूर्ती पाहायला मिळते. कमीत कमी ही 3.5 ते 4 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. त्यानंतर आपण दुसरी ही जी मूर्ती पाहतो आहे त्यात देखील काही ना काही मस्त बात आहे, छान आहे. आता सध्या रामराज्य अयोध्येवरती ह्या मूर्त्या वगैरे बनत आहेत आणि खूप छान प्रकारे ह्या मूर्तीमध्ये क्रिएटिव्हिटी आहे. बाजूला हनुमान आहे आणि तिकडे राम आहे आणि जी प्रभाव आहे ना त्या प्रभावावर राम राज्य असं लिहिलेलं आहे. छान मूर्ती आहे. त्याच्यानंतर पुढे आपले एक 3 ते 4 मूर्ती आहेत
त्यामध्ये ती एक ते 1.25 फुटाची मूर्ती असेल, त्यानंतर या 1.5 ते 2 फुटाच्या मूर्ती असतील, पण त्या मूर्तीमध्ये काही बात आहे जबरदस्त. ही मूर्ती बघितलात ना, खूप वेगळ्या प्रकारे ह्या मूर्तीमध्ये काम केलेलं आहे. शिळा असते तर शिळेवरती बाप्पा बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत, आणि मूर्तीचा बॉडी कलर तुम्ही बघू शकता, खूप छान प्रकारे मूर्ती मस्त वाटते. इकडे बघितलं तर मूर्ती एक असं मस्त गदा आहे सिल्वर कलरची, आणि त्यात बाप्पा खूप छान खुलून दिसत आहेत. आर्टिफिशियल असे हे समोर वरती केस आहेत बाप्पाचे, छान प्रकारे सजवलं आहे बाप्पाला मस्त. ही पण एक 2 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि मस्त. ह्या सर्व मूर्त्या पहिल्यांदा आपण आणखीन वरती मूर्त्या डिस्प्लेवरती, तर ही दगडूशेठ बाप्पाची मूर्ती, आणि ह्या सर्व मूर्त्या आहेत ना ह्या 1.25 फुटाच्या आहेत, म्हणजे 1 फुटाच्या वरती आहेत थोड्याच्या. मस्त उभी बाप्पांची मूर्ती आहे, छान आहे. आपण आणखीन मूर्त्या बघतो की त्या मूर्त्यांमध्ये ना एक काही ना काही थोडीशी कलाकृती पाहायला मिळते, म्हणजे क्रिएटिव्हिटी पाहायला मिळते. आता माझ्या समोर जी बाप्पांची मूर्ती आहे त्यामध्ये जबरदस्त बाप्पाने असा मस्त फेटा म्हणजे फेट्याने सजवले बाप्पाला, आणि त्याच्यानंतर जे आभूषण वगैरे आहेत ते देखील खूप छान, म्हणजे बाप्पाची मूर्ती अजून खुलून दिसते एकदम. त्याच्यानंतर ही बाप्पाची धोती बघू शकता, आणि जे फेटा आहे ते पूर्ण मॅचिंगमध्ये आहे जबरदस्त. आता आपण जो बाप्पा बघतोय ते श्रीकृष्णांच्या रूपामध्ये हे बाप्पा साकारलेले आहेत. फक्त बासुरी हातामध्ये नाही, म्हणजे ते बासुरी वगैरे पण नंतर लावतील, म्हणजे हातामध्ये नॅचरल आहे, म्हणजे रेडी असते ना ती बासुरी. आणि खूप छान असे हे बाप्पांची देखील मूर्ती वाटते. त्या सर्व मूर्त्या आहेत ना आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणखीन एक मूर्ती बघतो आपण की त्यामध्ये बाप्पाला मस्त फेटा 2 ते 3 कलरमध्ये ब्लू आणि रेड या कॉम्बिनेशनमध्ये, आणि खाली धोती आणि येलो कलरची आहे छान. आणि अंगावरती शाल वगैरे आहे, बाप्पाची मूर्ती एकदम भारी वाटते अशी सिंहासनावर बसलेली आहे. त्याच्यानंतर आपण जी बाप्पाची मूर्ती बघतोय ती कोळी रूपामध्ये, हे बाप्पाचा पेहराव आहे, छान छान मूर्ती आहेत मस्त. जशी मूर्ती असेल ना त्याप्रमाणे तसं त्याचं हे आहे, म्हणजे धोती आता ब्लॅक कलरची आहे तेवढी उठून दिसते, त्यात बाप्पा देखील खुलून दिसत आहे. आणि प्रत्येक मूर्तीवरती तुम्ही बघू शकता बॉडी कलरमध्ये फरक आहे. तर हा एक असा वेगळा बॉडी कलर आहे, म्हणजे एकदम राखाडीमध्ये, आणि त्यामध्ये त्याप्रमाणे धोतर आहे आणि येल्लो कलरची शाल, खूप छान प्रकारे हे बाप्पा दिसतात. आपण डिस्प्लेमध्ये खाली पाहिलं तर ह्याच्यामध्ये शिवशंकरांच्या रूपामध्ये ही बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे, भारी वाटते मूर्ती. त्यानंतर आणखीन एक मूर्ती बघ, त्यामध्ये मूषक एवढा मोठा आहे की बाप्पा त्याच्यावर बसलेले आहेत, आरूढ झालेले आहेत. मस्त ही कमीत कमी एक काहीतरी 1.5 फुटाची बाप्पाची मूर्ती असेल. आणि पुढे बघितलं तर बाप्पाच्या एकापेक्षा एक अशा मूर्त्या बघतो आपण. त्यातली एक आणखीन एक मूर्ती आहे की त्यामध्ये सूर्यफूल आहे, त्या सूर्यफुलाच्या बरोबर पुढे बाप्पा हे विराजमान झालेले आहे. छान ही जास्वंदीमध्ये बाप्पाची मूर्ती आहे. खूप आपण संपूर्ण हे डिस्प्लेमध्ये बाप्पा आहेत ना संपूर्ण पाहिले, त्याप्रकारे सजावट जी बाप्पांची होते त्याप्रकारे सजावट इकडे चालू आहे कशाप्रकारे. आता तुम्ही बघितलं तर जे मग कशी बोललो की फेटा घातल्यानंतर जे आभूषण वगैरे जे घालतात तर ते सर्व काम चालू आहे, आणि त्यामध्ये हे ते काय काय बघू शकता तुम्ही सर्व. आपण समोर जे बघतो ना अगदी 2.5 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे, छान प्रकारे त्यावर कलर पण चालू आहे. तुम्ही साधारण आता एक कलर वगैरे करताय, पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करता? फेटा वगैरे गौरींना साडी हां ज्वेलरी लावायचा हेअर स्टाईल ओके हे तुम्ही करता सर्व. तर साधारण आता ही ज्वेलरी वगैरे करतात तर भरपूर जण कस्टमर आहेत, त्यांना रिक्वायरमेंट असते काय काय अशी आवडीनुसार ओके बरोबर बरोबर असतं ना. मग आता आपली समजा ही मूर्ती आहे बाप्पाची, पण समजा काकांना मूर्ती आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त हे असं काही सजावट करून पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस वगैरे थोडे वेगळे आहेत ना, ते चार्जेस वेगळे आहेत ना, त्यांना आवडीनुसार करून लागतं. डायमंडमध्ये पाहिजे, कोणाला गोल्डनमध्ये. बरोबर बरोबर ठीक. सार्थक आता तू हे काय करतो? आता ज्वेलरी करतो ना. आता तो वय किती? तू आता किती वय तुझं आता? हा
14 14 मग आता कितवीला तू? 9वीला आहे. हा 9वीला आहे. आणि आता असं ज्वेलरीमध्ये माझ्या मम्मीला वगैरे तिच्या मदत असते, खूप साऱ्या अशा मूर्त्या पाहायला मिळतील तुम्हाला की ते तयार होत आहेत. आणि आपण आज देखील जाणार आहोत आणि काय काय कशाप्रकारे बाप्पा घडत आहेत ते देखील सर्व पाहणार आहोत. तर आता आपण सार्थक आठ या चित्रशाळेचे उघणार आहेत. तर नमस्कार. हां नमस्कार. सार्थक आठ ही चित्रशाळा कधीपासून आहे? म्हणजे साधारण आमचं इथे पहिलाच वर्ष आहे. अगोदर माझे वडील करायचे, एक 10-15 वर्षापूर्वी वडील करायचे, त्यानंतर ते बंदच केला. त्याच्यानंतर मी जॉबला असताना या वर्षी मी थोडासा इंटरेस्ट घेतला. तर बोलू म्हटलं पहिलाच वर्ष आहे. ओके. कसा एक्सपिरियन्स येतो तो ओके करून बघावा. म्हणजे पहिलंच वर्ष आहे पण तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांकडून मदत आहे? हा पहिलंच वर्ष असल्या कारणाने आमची घरातली थोडीशी फॅमिलीची मदत असल्याकारणाने थोडासा आपल्याकडे ज्या मूर्ती आहेत त्या किती फुटापासून किती पर्यंत आहेत? आता पहिलाच वर्ष आहे म्हणजे आम्ही 1 फुटापर्यंत ते 9 फुटापर्यंत कस्टमरला देऊ शकतो. आणि समजा आपल्याकडे ह्या सर्व POP मूर्ती आहेत, सर्व POP मूर्ती असणार ना सर? हा POP चालू. आता आपल्याकडे समजा बुकिंग वगैरे झाली तर तुमचा नंबर वगैरे काय सांगाल का असं? जर कोणाला काही बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर बॅनरवर तर आहेच. आणि डिस्प्लेमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे नंबर. तर नक्की मित्रांनो तुम्हाला जर बुकिंग करायचे असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती देखील यांचा नंबर येत असेल. बरं, आपल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या आता कुठे कुठे म्हणजे मुंबईत वगैरे गेले? आता आमच्या मूर्त्या आहेत ना चेन्नईला पण बुक झालेल्या आहेत, दिल्ली ठिकाणी बुक झाले आहेत, मुंबईला गेले, आमचं ॲटलीस्ट उरण साईडला पण बुक झालेले आहेत. अशा बाहेर ठिकाणी आताशी बुकिंग चालू झालेले आहे आणि थोड्या दिवसात बुकिंग पण बंद होणार आहे. कोणाला बुकिंग करायची असेल तर या जून जुलैच्या आतमध्ये बुकिंग करू शकता. नंतर ऑगस्टमध्ये आल्यानंतर कसं काय बुकिंग फुल झाल्यानंतर मग ते आम्ही प्रोव्हाइड नाही करू शकतो, बाकी सर्व करायला लागतं. काय काय ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे सर्व मूर्तीचं घ्यायला आलं, त्याला फेटा, त्यानंतर आभूषण सर्व करून मिळणार आहे. बरोबर ना? आता मी तुमची आत्मजी चित्रशाळा आहे तिथं बघायला जातो काय काय कशाप्रकारे मूर्ती बनते वगैरे कसं काय ते, आणि त्या मूर्तीवर कशाप्रकारे कलर वगैरे रंगरंगोटी होते तिथं बघायला जाते. चालेल ठीक आहे. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण डायरेक्टली जाऊया तिकडे आतमध्ये जिथे मूर्त्या वगैरे बनतात, त्याआधी यांची संपूर्ण चित्रशाळा पाहू शकता. ह्या मूर्त्या आहेत ना त्याच्यावर आता काम सुरू आहे, म्हणजे आता म्हणतात ना अगदी 100 दिवस बाकी आहेत पप्पांच्या आगमनासाठी आणि तयार आहेत. आपण बाहेर संपूर्ण डिस्प्ले बघितला आणि यांची सर्व फॅमिली ह्या कामामध्ये आहे सर्व बघितलं. आता आपण आतमध्ये जाऊया तिथे आपल्याला सर्व प्रकारच्या मूर्त्या ह्या कशाप्रकारे साकारतात ते सर्व बघायला मिळेल. आणि इकडे बघा खूप खूप छान छान मूर्त्या आहेत इकडे बघा. ह्या कमीत कमी आहे ना 1 ते 2 फुटाच्या ह्या मूर्त्या आहेत आणि खूप सुबक अशा मूर्त्या आहेत. मग अशा आपण ह्यात मोठी मूर्ती बघितली, यात छोटी मूर्ती देखील आहे, खूप मस्त आहेत. आपण ह्या सर्व मूर्त्या पाहणार आहोत, त्यामध्ये काय काय अशा मूर्त्या पाहण्यासारख्या आहेत ह्या बघा. हे बघा छान छान मूर्त्या आहेत बघा. ही आहे रामाची तर रामाचा अवतार आहे आणि रूपामध्ये ही बाप्पांची मूर्ती अशी उभीची उभी दिसते. त्यानंतर इकडे बॅकग्राऊंडला म्हणजे प्रभावळ आहे अयोध्येचं आणि त्याच्यामध्ये ही मूर्ती पाहायला मिळते. तिकडे तर फारच एकदम सुबक म्हणजे अशी लक्ष्मण आहे आणि श्री राम अवतारामध्ये आपले बाप्पा आहेत, त्याच्यानंतर हनुमान आहे. संपूर्ण आपल्याला इथे एक दर्शन घडतं आहे आणि पुढे देखील खूपशा अशा मूर्त्या पाहायला मिळतात. इथे फेटा वगैरे घातलेल्या आहेत आणि मागे डिस्प्ले देखील भरपूर अशा मूर्त्या आहेत ज्या तशी तयार होतात आणि मोस्ट ऑफ त्यांच्यावर रंगरंगोटी बाकी आहे. आता आपण जाऊया डायरेक्टली तिथे फायनल टचअप होतं आहे ना, आता तिकडे जाऊया तिकडून डायरेक्टली काय काय ती माहिती घेऊया आता आपण. पण संपूर्ण आहे ना ही चित्रशाळा कवर केल्यानंतर आपण आज इकडे आलो आहोत आणि इकडे याच्यावर आखणी चालू आहे डोळ्यांची, त्यात देखील काय छान छान अशा मूर्त्या पाहायला मिळत आहेत. हे आपल्या मुशकवरती बापा बसले आहेत, आरूढ झालेले आहेत. डोळ्यांची आखणी म्हणजे ना खूप महत्त्वाचा, म्हणजे आपला शेवटचा तो टप्पा असतो ज्याला मूर्ती बनतात ना, मूर्ती बनल्यानंतर त्याचं फिनिशिंग होतं आणि फिनिशिंगनंतर लास्टलाही डोळ्यांची आखणी होते. तर तू किती वर्षापासून म्हणजे ह्या त्या डोळ्याची आखणी वगैरे करतोस वगैरे? 15 वर्षापासून. भारी. आणि त्यासाठी ह्याला काय बोललं असं हे ह्याला स्लायडिंग फिरत आहे तर फिरकी मस्ताची फिरकी बनवून घेतलेली आहे आणि त्या फिरकीवरती बाप्पा ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर अशी मस्त आरामात एखादे बसून ती डोळ्यांची आखणी होते. आणि डोळ्याची आखणी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे बाप्पाचा जिवंतपणा ह्या तुम्हाला डोळ्याच्या आखणीमधून दिसतो कधीही. हो सर. भुवया, त्याच्यानंतर डोळे थोडं भारी
हे काम खूप महत्त्वाचं असतं. बारीक साई 15 वर्षापासून काम करतो आहे आणि कशाप्रकारे डोळ्यांची आखणी करताना हे कलर वगैरे घ्यायचे असतात खूप महत्त्वाचं असतं. छान. साधारण आता दिवसाला किती तरी डोळ्यांची आखणी होते तरी तुझ्याकडून? तरी 40-41 करतं. छान आहे. ह्याच्यावर शेडिंग बिडिंग पण करता येते आणि आता डोळ्यांची आखणी चालू आहे. आपण त्या साईडला पाहिलं ना तर तिकडे आपल्या रंगरंगोटी पाहायला मिळणार आहे, शेडिंग पाहायला मिळणार आहे, कलरिंग पाहायला मिळणार आहे. इकडे आता बघतोय आपण डोळ्यांची आखणी अशा प्रकारे हे बाप्पा घडले जातात. हे बघा जबरदस्त मस्त. तर आता आपण डायरेक्टली जाऊया इकडे आतमध्ये. इकडे खूपसे बाप्पा आहेत असे अगदी तयार आहेत. बघा मस्त असे समुद्रामध्ये समोर मासे आहेत आणि बाप्पा शिंपल्यामध्ये बसलेले आहेत. मस्त. आपण जाऊया पुढे. इकडे खूपसे बाप्पा आहेत, त्यांची बॉडी कलर झालेला आहे आणि त्याच्यावर आता कलर चालला आहे. ह्या टप्प्यात काम चालू आहे. मित्र करतो आहे. आता काय चाललं आहे? आता रंगरंगोटी चालू आहे ना. साधारण आता मूर्ती इकडे फिरव माझ्याकडे. हे बघा हा आता म्हणजे बॉडी कलर झालेला आहे आणि तू त्यावर आता कलर करतो ना. आता तू किती वर्षापासून करतो आहे साधारण तरी? हां 2 वर्षापासून तू हे करतो आहे. मस्त बाप्पाला बॉडी कलर पण झालेला आहे आणि त्याच्यावर आता कलरिंग चालू आहे. कर बघूया जरा. तर आता कलरिंग चालू आहे इथे 2 ते 3 ठिकाणी कलरिंगचं काम चालू आहे. त्यानंतर तिकडे हे डोळ्याची आखणी तर काम चालू होतं. आता मित्रांनो आपण जे इथे पाहतो आहे ना तर हा बॉडी कलर बाप्पाला त्या मूर्तीला लागतं म्हणजे बॉडी कलर. त्याच्यानंतर मग ती डोळ्यांची आखणी वगैरे आहे, त्याच्यानंतर शेडिंग आहे, त्याच्यानंतर कलर रंगरंगोटी सर्व पुढचं काम आहे. हा बॉडी कलर लागतं. हे दादर किती फुटाची मूर्ती आहे बाप्पांची? 2 फुटाची आहे ना. छान आहे. बॉडी कलर लागतं. ओके हे ज्या मूर्त्या आहेत ना ह्याच्यावर व्हायटिंगचं काम आहे. तेच बाप्पा इकडे आणि त्यानंतर ह्याच्यावर बॉडी कलर लागतो. आता तुम्ही साधारण हे किती वर्षापासून करताय तरी हे काम? तरी 7-8 वर्ष. 7-8 वर्षापासून तुम्ही करताय काम ना. आणि कसं वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे काय काय काम? आता बॉडी कलर तुम्ही मारला त्यात आणखीन काय काम करता मूर्तीवर? हां मूर्तीवरती अजून काय काय काम करतात तुम्ही? म्हणजे शेडिंग वगैरे मारणं सोडून सर्व काम करता, रंगरंगोटी वगैरे सर्व टोटल सर्व करता ना. खूप मस्त. आता साधारण ह्या चित्रशाळेमध्ये किती मूर्त्या बनल्यात तरी साधारण? तरी एक अंदाजे म्हणजे कच्च्या का अशा कच्च्या बिच्या सर्व पकडून अशा किती अंदाजे तरी? 17-1800 2000 आसपास सर्व मूर्त्या तयार झाल्यात ना. तर मित्रांनो असं ह्या मूर्त्या आहेत ना सर्व तयार झाल्यात आणि खूप खूप ठिकाणी आहेत ना हे सर्व जे कारागिरी आहेत सर्व अगदी वर्षभरापासून आपले काम चालू असतात. वर्षभरून काम चालू असतं. आता इकडे बॉडी कलर बनला तिकडे शेडिंग, त्यानंतर जी पूर्ण फॅमिली आहे ना ते आभूषण वगैरे आहे, फेटा बिटा सर्व घालायचं काम करतात सर्व. असं तुम्ही इकडे आला तर नक्की एकदा भेट द्या, तुम्हाला पाय तशी मूर्ती घडून मिळेल. धन्यवाद. तर आता आपण हा जो व्हिडिओ आहे ना इथं थांबूया. खूपसे असे आपला हे गणपती आहे वेगवेगळ्या प्रकारे डिफरन्समध्ये पाहायला मिळतात आणि खूप छान प्रकारे इकडे सर्व पाहायला मिळालं. आखणी वगैरे पाहायला मिळाली, तिथून व्हायटिंग, त्यानंतर कलरिंग पाहायला मिळाली आणि तिकडे जे आभूषण वगैरे बाप्पांना किंवा फेटा वगैरे घालतात ते देखील पाहायला मिळालं. आणि खूप छान प्रकारे हे सर्व बाप्पा आहेत, वेगवेगळ्या भूषेमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये हे बाप्पा पाहायला मिळतात. खूप छान. तर मित्रांनो थांबे इथेच. आता तुम्हाला संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून सार्थक आर्ट या चित्रशाळेची भेट घडवली. या चित्रशाळेमध्ये आपण सुरुवातीपासून सर्व डिस्प्लेवरती जे बाप्पा आहेत सर्व बघितले, 1 फुटापासून ते 7 फुटापर्यंत हे बाप्पा यांच्याकडे आहेत POPमध्ये. तर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर आपल्या डिस्प्लेवरती यांचा नंबर आहे, पण अगदी जून जुलै एंडपर्यंत हे बुकिंग चालू असणार आहे, त्यानंतर बुकिंग नसणार आहे. तर खूप छान माहिती मिळाली. तुम्ही इकडे येऊन तुमच्या आवडीप्रमाणे बाप्पा इकडे घेऊन जाऊ शकता, त्याला सजावट करू शकता, पेटा आहे आभूषण वगैरे घालून मस्तपैकी बाप्पाला सजवून घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो नक्की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोऱ्या लिहायला विसरू नका. तर भेटूया चला मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोऱ्या.